संजय राऊत आणि निलेश आणि नितेश राणे यांच्यावरती आपण मीडियाने पण बॅन आणला पाहिजे. का महाराष्ट्र खालच्या लेवलला गेलेलं आहे की कुठल्याही प्राण्याची कुठल्याही नेत्याला हुकमा द्यायचं राहिलं नाही. पत्र लिहून सांगणार आहे की आमच्याच पक्षातल्या अशा वाचकांना बॅन करून टाका मीडियाशी बोलण्यासाठी. हा आता नारायण राणेंचा मुलगा नितेश राणे, शरद पवार, औरंगजेब म्हणतो, ह्या अशा वाचाळवीरांना आपण भारतीय जनता पक्षासारख्या सांस्कृतिक म्हणजे आमच्या सुसंस्कृत पक्षांनी ह्यांच्यावर बॅन आणला पाहिजे. आणि माझे आपल्याला पत्रकारांना पण विनंती की संजय राऊत आणि निलेश आणि नितेश राणे यांच्यावरती आपण मीडियाने पण बॅन आणला पाहिजे. मी आमच्या वरिष्ठांना पण लिहिणार आहे की अशामुळं काही समाज आमच्यापासून भाजपपासून लांब जाता कामा नये. या कारणासाठी आम्ही ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आमचे विरोधक असतील, आम्ही विरोधकांच्या चुका काढणं, विरोधकांनी पूर्वी सत्तेत असताना चुका का जे झालेल्या चुका आहेत त्याच्यावर बोलणं, किंवा विरोधकांनी आमच्या ज्या काय चुका असतील ज्या की आम्ही राज्य चालवत असताना काय होत असतील त्याच्यावर आपण टीका टिप्पणी करावी. परंतु अशा म्हणजे इतका महाराष्ट्र खालच्या लेवलला गेलेला आहे की कुठल्याही प्राण्याची कुठल्याही नेत्याला हुकमा द्यायचं राहिलं नाही. फार कुत्र्यापासून माकडांपासून डुकरांपर्यंत पोचलेलं हे राज्य आपलं, ह्या अशा आपल्या राज्यामध्ये ह्या अशा हुकमा परत येऊ नये. म्हणून माझं मीडियाला हात जोडून विनंती आहे की आपणच अशा लोकांच्या बातम्या दाखवू नये. मीडियाच सर्वसर्वे हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मीडिया ठरवती एक काय दाखवायचं आणि काय नाही. तर माझी आपल्याला विनंती आहे की मीडियाला की आपण संजय राऊतकडे सकाळी 9 वाजता जाता, राणेकडे 11 वाजता जातं, हे जाणं सगळ्यांनी बंद केलं पाहिजे. आणि मी स्वतः महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बावनकुळे आणि आमचे नेते जे की देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीमधले अमित भाई आणि नड्डाजी यांना पत्र लिहून सांगणार आहे की आमच्याच पक्षातल्या अशा वाचकांना बॅन करून टाका मीडियाशी बोलण्यासाठी. कारण आमच्या पक्षाला सुसंस्कृत पक्षाला यापासून धोका निर्माण होऊ शकतो अशा वाक्यांमध्ये. अशा वाक्यामध्ये मध्ये आदर पवार साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाला असं बोलण्याने आमच्या पक्षाची प्रतिमा खराब होती. आणि नितेश राणेंनी बोलले असेल, त्यांचं वैयक्तिक बोलणं असेल, हे पक्षाची ही हे पक्षाचं धोरण नाही अशा ज्येष्ठ नेत्यांबद्दल काही बोलणं. त्यामुळं कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल बोललं तर जनतेला पण त्याच्या दोषासमोर जावं लागतं. त्यामुळं अशा कुठल्याही गोष्टी आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी बोलू नये असं माझं त्यांना आव्हान आहे. राहिला प्रश्न आपला कोल्हापूरचा जो जमिनीचा आहे त्याच्याबद्दलही मी आपणास विनंती करतो की मीडियाने असे दाखवू नये. आमचं पोलीस खातं सक्षम आहे, गृहमंत्री सक्षम आहेत, लोकल पोलीस सक्षम आहेत. जो आरोपी जे गुन्हे करतो किंवा ज्या गोष्टींनी राज्यामध्ये इतर जाती धर्मांवर तेन निर्माण होईल अशा तिथल्या तिथं टेचण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. फक्त मीडियाने याच्यावर संयम ठेवून मीडियानेच ह्या गोष्टी पुढे दाखवू नयेत असं माझं मीडियालाही आव्हान. शंभर टक्के आमच्या प्रदेशाध्यक्ष मी आपल्याला अशी मी आपल्याला आत्ताच सांगितलं की तुम्ही उठून 10 वाजता जाता त्या संजय राऊतांकडं, संजय राऊत काय बोलतात की त्याच्यावर स्टेटमेंट नारायण राणेंच्या मुलांनी द्यायचं. आपण मीडियानेच अशा स्टेटमेंटला खतपाणी घातलं नाही तर असं कोणी बोलणारच नाही. किंवा आम्ही नीतिमत्तेला धरून जे तेवढंच आम्ही दाखवणार, नीतिमत्तेच्या बाहेर आम्ही काही पब्लिश तुमचं करणार नाही. असं जर झालं तर कोणी असं मला नाही वाटत कुठे असे स्टेज द्यायला आणि कुठल्याही पक्ष असं बोलण्याला समर्थन कदापि करू शकत नाही. आमचा भारतीय जनता पक्षही असं समर्थन करणार नाही आहे. आणि मी आत्ता जसं आपल्याला सांगितलं की आम्ही 2-4 लोकांबद्दल मी स्वतः लिहिणार आहे की यांना पक्षानेच बॅन करावं.